मराठमोळा सणांमध्ये आपल्याला गोडधोड करण्याची ही सवय पूर्वीपासून आहे, तर आज आपण करणार आहोत तांदळाची खीर। नमस्कार, मी अश्विनी तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत करते। आज आपण करणार आहोत तांदळाची खीर, तीही अगदी तांदूळ न भिजत ठेवता इन्स्टंट अशी 15 ते 20 मिनिटांमध्ये होणारी तांदळाची खीर कशी करायची ती आज आपण पाहूयात। त्यासाठी एका कढईमध्ये आपल्याला एक चमचाभर तूप घालायचं आहे। तूप वितळलं की त्यात आपल्याला एक वाटी बासमती तांदूळ घ्यायचा आहे। तो कपड्याने 2-3 वेळा स्वच्छ पुसून ते आपल्याला 4 ते 5 मिनिटांसाठी तुपामध्ये हे तांदूळ फिरवून घ्यायचे आहेत। तांदूळ फिरवून झाले की ह्याच कढईमध्ये आपल्याला जे आपले ड्रायफ्रुट्स आहेत तेही फ्राय करून घ्यायचे आहेत। थोडं चमचाभर तूप घालून आपल्याला आपल्या आवडीनुसारचे ड्रायफ्रुट्स ह्यात ऍड करायचे आहेत। मी इथे काळे मनुके, आपले नॉर्मल जे दुसरे किसमिस असतात ते, बदाम, काजू आणि चारोळी ऍड केले आहेत। चारोळी आपल्याला 1 टीस्पून भर ह्यात ऍड करायची आहे। जवळपास 2 ते 3 मिनिट भर परतल्यानंतर आपल्याला ते काढून घ्यायचं आहे। आता जो तांदूळ आपण फ्राय करून घेतला तो एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि त्यात 1/2 चम्मच भर वेलची पूड आणि त्याचप्रमाणे इथे आपल्याला बदाम ऍड करायचे आहेत। इथे मी 1 कप जे आपलं नारळाचं दूध असतं, घट्ट असं दूध ह्यात ऍड केलं आहे आणि हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यात अगदी जाडसर असं वाटून घ्यायचं आहे। तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता। आता साईडलाच आपल्याला 1/2 कप भर पाणी गरम करून घ्यायचं आहे। आता एका कढईमध्ये आपण थोडंसं तूप घालणार आहोत आणि जे मिश्रण आपण वाटून घेतलं त्या तांदळाचं ते सगळं ह्यात आपल्याला जवळपास मिनिटभर परतून घ्यायचं आहे आणि जे गरम पाणी आपण केलं ते ह्यात ऍड करून जवळपास 3 ते 4 मिनिटांसाठी हे आपल्याला परतवून घ्यायचं आहे। आता असं व्यवस्थित कन्सिस्टन्सी झाली की जवळपास 1/2 लिटर दूध आपल्याला ह्यात ऍड करायचं आहे आणि घट्ट होईपर्यंत आपल्याला हे फिरवत राहायचं आहे। आता आपण ह्यात साखरही ऍड करू शकतो किंवा कंडेन्स मिल्क जे असतं तेही ऍड करू शकतो। जवळपास 1/2 कप कंडेन्स मिल्क ह्यात मी ऍड केलं आहे। तुम्ही गोड तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता कंडेन्स मिल्कमुळे काय होतं, ही जी खीर आहे त्याला थिकनेस येतं, म्हणजे ती घट्ट व्हायला लागते। जर आपण पारंपरिक पद्धतीने ही खीर केली तर आपल्याला हा तांदूळ जो आहे तो भिजवावा लागतो। जर पटकन ही तांदळाची खीर करायची असेल तर अशा पद्धतीने तुम्ही ही तांदळाची खीर करू शकता। आता हे जे तांदूळ आहेत ते कम्प्लिटली शिजेपर्यंत आणि थोडीशी जी खीर आहे ती घट्ट होईपर्यंत आपल्याला ही आटवून घ्यायची आहे। त्यात आपण जे ड्रायफ्रुट्स रोस्ट करून घेतले, म्हणजे थोडे तुपामध्ये फ्राय करून घेतले, ते सगळे ड्रायफ्रुट्स आपल्याला ऍड करायचे आहेत आणि जवळपास 2 चिमूटभर केशर ह्यात ऍड करायचं आहे। केशर ऍड केल्यामुळे ह्या ज्या खिरीला आहे त्याला मस्त असा थोडासा केशरी कलर येतो आणि ते खायलाही मस्त लागतं। आता थोडंसं कन्सिस्टन्सी घट्ट होईपर्यंत हे आपल्याला आटवून घ्यायचं आहे आणि वाटल्यास थोडी वेलची पुढेही आपण ह्यात ऍड करू शकतो। अशाच पद्धतीने ही डिलिशियस आपली तांदळाची खीर झाली आहे, ती तुम्ही तुमच्या घरी नक्कीच ट्राय करा। रेसिपी आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जे बेल आयकन आहे तेही प्रेस करा आणि हो, खुश रहा।